नमस्कार जेब श्रीमंतीची या लर्निंग सिरीजमध्ये आज आपण एक वेगळा विषय पाहणार आहोत आपण निरनिराळे स्टॉक मार्केटशी रिलेटेड विषय आतापर्यंत पाहत आलो पण ह्यामध्ये एक गोष्ट आपण अजूनही पाहिली नाही आहे की समजा मी उद्या ह्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली तर मग मी नेमकं ह्या क्षेत्रातून मला परतावा किती मिळावा कशा स्वरूपाचा मिळावा ह्याचे टार्गेट कसे सेट करावे हे आज आपण समजून घेऊया त्यासाठी मी एक वेगळा प्रश्न विचारेन की समजा मी कॅपिटल मार्केटमध्ये आलोच नाही इक्विटी मार्केटमध्ये गुंतवणूक केलीच नाही तर माझा पैसा कुठे राहील तर कदाचित हा पैसा एफ डीमध्ये राहील किंवा पी पी एफ पी एफ पोस्टल स्कीम्स गवर्मेंटच्या इतर बॉन्ड्स अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या ठिकाणी माझा पैसा राहील ह्या सगळ्यांचा जर में एक मी हाला एक बेसलाईन किंवा मी ह्याला म्हणूया एक सर्वसाधारणपणे एक ॲव्हरेज काढला तर ह्या सर्वांचे रिटर्न्स हे जनरली गव्हर्नमेंट भारत सरकारची जी एक बॉन्ड यील्ड असते ह्याला फॉलो करत असतात म्हणजेच एक आपण म्हणूया सहा साडेसहा टक्क्याच्या आसपास जर बॉन्ड यील्ड असेल तर घुमून फिरून सर्व आपल्या देशातल्या गुंतवणूक प्रकार जे जे फिक्स रिटर्न देतात त्यांचे रिटर्न्स याच्याशी लिंक्ड असणार हे रिटर्न्स आपण म्हणूया बॉन्डिल्ड म्हणा किंवा दुसऱ्या बाजूला आर बी आयचे व्याजदर म्हणा ह्याचा जर आपण एकंदरीत ट्रेंड जर पाहिला तर तो, तो गेले काही वर्ष आपल्याला कमी होणाराच दिसतो आणि हे फक्त भारतातच नाही तर हे ग्लोबली सर्वच देशांमध्ये आपण पाहतो आहोत की आजपासून दोन तीन दशकांपूर्वी वीस तीस वर्षांपूर्वी व्याजदर हे जास्त होते आणि हळूहळू हे व्याजदर कमी कमी होत गेले भारतामध्ये पण तीच परिस्थिती आहे की नव्वदच्या दशकामध्ये व्याजदर अकरा बारा टक्के होते आज आपण ते सहा टक्क्याच्या आसपास पाहतो आहोत हे व्हिडिओ कदाचित आपण नंतर पाहणार तेव्हा हे व्याजदर अजून कमी झालेले असतील मग अशावेळी नेमकं ह्या व्याजदरांचा इक्विटी मार्केटशी काय संबंध आहे आणि मी एक इक्विटी मार्केट इन्व्हेस्टर जर असेल तर ह्या व्याजदरांकडे कसं पाहिलं पाहिजे हे आपण समजून घेणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये त्याआधी ह्या व्हिडिओमध्ये आपण हे समजून घेतलं की व्याजदर हे सर्वसाधारणपणे कमी होणारेच असतात कमी होणारे व्याजदर हे अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसाठी गरजेचे असतात आणि ह्या व्याजदरांचा अर्थव्यवस्थेचा आणि मुळात माझे रिटर्न्स कसे असले पाहिजेत ह्या सगळ्याचा एकमेकांशी संबंध काय हे आपण पुढच्या काही व्हिडिओजच्या माध्यमातून समजून घेणार आहोत तोपर्यंत ही लर्निंग सिरीज टिकरच्या माध्यमातून आपण पाहत आहात आम्हाला खात्री आहे हे सर्व विषय आपल्या ज्ञानामध्ये आणि आर्थिक साक्षरतेमध्ये नक्कीच भर पाडत असतील धन्यवाद